बॉल बॉल गया। चला फिल्डिंग लावून घ्या लवकर, टिटवा संघ। ही मॅच बिना अंपायरची होईल। पहिला चेंडू निर्धाव चेंडू। दोन बॉल दोन धावा। गुड बॉल गुड बॉल। चार रन या ठिकाणी ऍड करतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच सहा या धावसंख्येवरती। ओव्हरचा जर विचार केला तर पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती दोन धावा, तिसरा बॉल डॉट आणि आताचा हा चौका। चार बॉल मध्ये आतापर्यंत सहा धावा नक्कीच या ठिकाणी खर्च केल्यात गोलंदाज सौरभने। षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, सौरभ पाऊन द विकेट ना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहता। पांड्या सातत्याने अगदी रिव्हर्स च्या फटक्यांसाठी जाणला जातो आणि नक्कीच रिव्हर्स खेळण्याचा नक्कीच मनसुबा केला होता, परंतु
बॅटांबोलचा संपर्क नाही आहे. हा देखील डॉट बॉल. ही देखील मॅच चांगली पाहायला मिळणार आहे, परंतु त्यानंतर होणारी दुसरी ही मॅच तीही चांगली नक्कीच पाहायला मिळेल. गुडलेन स्पॉट फटका ठिकाणी फर्स्ट लाईन लॉंग ऑफ ला खेळाडू आहेत, जजमेंट करतात आणि त्यानंतर गुड कॅच फलंदाज बाद धक्का पहिला कासगाव टीमला. पांड्या बॅक टू दी पवेलियन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहता फक्त आणि फक्त सहा आणि त्यानंतर एक विकेट गमावलाय टीम कासगावने. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रोहित. शेवटचं हे षटक यॉकरलीन फटका ठिकाणी चांगला गॅप ढकलला डीप दाबला खेळाडू आहे, जजमेंट सुंदर आधी नक्कीच पाहिलं थोडेसे डगमगले होते, परंतु त्यानंतर या ठिकाणी सुंदर अशी कॅच स्वीकारली गेली. फलंदाज होता ही बाद नाना बॅक टू द पवेलियन. मागील दोन बॉल वरती दोन धक्के लागले गेलेत कासगाव टीमला. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती गणेश. शेवटच्या षटकात नक्कीच धावा कुटण्याचं काम करावं लागेल कासगाव टीमला. आणि त्याच दरम्यान व्हॉइस ऑफ बदलापूर आमचे साथी समालोचक आणि आमचे मित्र अगदी आमचे पाहतात राहुल चव्हाण सरांच्या ठिकाणी आगमन झालं, तर वेलकम आपल्या स्पर्धेमध्ये सर्वसाधिक स्वागत. पंचांचा इशारा नो बॉल, त्यावरती हा चौकार आलाय. तब्बल पाच धावा धाव फलकावरती ऍड होतील आणि नशिबाचा पंजा आता ओपन होतोय कासगाव टीम साठी. या पाच धावा ऍड होतील आणि टीमची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 11 धाव संख्येवरती. कुठल्या स्पॉट ऑन साईडला ड्राईव्ह केला फटका चांगला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलात आउटफील्ड थोडीशी खराब, परंतु तदनंतर स्वतः गोलंदाज रोहित पोहोचलाय चांगली फिल्डिंग आणि तदनंतर रन आउटच्या माध्यमातून इथनं फलंदाज बाद होतो, परंतु गणेशला आता परतावं लागेल डग आउटच्या बाटेवरती. अगदी एका बाजूने धाबा येतात, परंतु दुसऱ्या बाजूने विकेट सुद्धा येत आहेत. अगदी या ठिकाणी पाहिलं तर 12 या धाबा संख्येवरती तिसरा धक्का लागतोय गणेश यांच्या स्वरूपात रन आउटच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अशोक पाचव्या क्रमांकावरती पाहतात मिडल ऑर्डर सांभाळण्यासाठी, परंतु पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट. धाबा संख्येचा विचार केला तर अगदी फक्त 12 धाबा, दोन षटकांची ही लढत, परंतु या षटकात धाबा येणं महत्वाचं आहे. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धाबा आलेल्या आहेत आणि नक्कीच कुठेतरी आता कासगाव टीम अडचणीमध्ये सापडते. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये सत्तेतर तुम्हाला धावा बनवावा लागतात, परंतु या ठिकाणी गोलंदाज सध्या तरी वर्चस्व गाजवत आहेत या मैदानावरती. बॅकफुट वरती आले पंच केला कव्हरचा रिजन मध्ये, पण आता खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु या ठिकाणी पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल. सिंगल वरती समाधान या ठिकाणी मानलं जातं आणि तदनंतर अजून एक धाव धाव फलकावरती ऍड, टीमची टोटल जाऊन पोहोचते 13-13 धावा. शेवटचा बॉल शिल्लक कुठल्या स्पॉट पूल करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी अगदी हा डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि तदनंतर पाहिलं तर पंचांचा इशारा षटक समाप्तीचा.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात कासगाव टीमची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 13 धावा आणि 14 धावा संख्येचा टार्गेट मात्र उभा केला आहे, तो म्हणजे जय मल्हार टिटवाळा संघासमोर 12 चेंडू आणि 14 धावा संख्येची गरज. तर मॅचला सुरुवात, पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नाना, पहिलाच बॉल बॅटच्या रेडार मध्ये फटका चांगला आहे, अगदी हा चेंडू बॅटच्या मिडल वरती आणि त्यानंतर स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडू सीमा पा, पहिल्याच बॉल वरती धमाका षटकार. रोहितच्या बॅट पदन हा षटकार आलाय, 14 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल वरती षटकार, दुसरा चेंडू फटका फसला परंतु चेंडू जातो सरळ नो मॅन्स लँड मधून गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमारेषा बाहेर, अजून एक दुसऱ्या बॉल वरती दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या दोन बॉल वरती डबल 10 धावा पाहायला मिळतात, सामना जिंकण्यासाठी आता फक्त 4 धावसंख्येची गरज. ओव्हर पिच पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आहेत परंतु इथे नशिबाची साथ मिळते जय मल्हार टिटवाळा टीमला आणि सामना जिंकलाय तो म्हणजे जय मल्हार टिटवाळा टीमने. अभिनंदन, फक्त 3 बॉल मध्ये मॅच फिनिश, अभिनंदन टिटवाळा टीम आणि हार्ड लक कासगाव टीम. तर चला नेक्स्ट मॅच खरबे विरुद्ध करावले, तर टॉस जिंकला खरबे टीमने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि लगेचच खरबे टीमला विनंती असेल आपण मैदानाच्या आत फिल्डिंगसाठी रवाना व्हायचं आहे आणि टिटवाळा टीमची आम्ही नक्कीच खेळाडूंना विनंती करू की आता या मॅचसाठी आपण पंचांची कामगिरी पाहायची आहे.